पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच धरणगाव शहरात सर्वत्र गटारी तुंबलेल्या आणि अस्वच्छता बघायला मिळत आहे. धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार हे मुख्यालय म्हणजेच धरणगाव शहरात राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या त्यांना दिसून येत नाहीत. शहरातील मुख्य नाला असलेला धरणी नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्याने भयावह स्थिती दिसून येत आहे. नाल्याची साफसफाई वेळेवर न झाल्यास ही संपूर्ण घाण तलावात वाहून येईल. परिसरातील नागरिकांनी सदर नालासफाईसाठी वारंवार सांगून देखील कुणीही नागरिकांच्या समस्येकडे बघायला तयार नसल्याची परिस्थिती आहे. आते नहीं के इधर नहीं आते वो पन काटते नहीं नहीं कहते वो हम ये जब पानी आता जब हम बनाए घर के वाटते ये जब से तो जो जमा ये ना हम मुकदम को भी कह रहे तो वो कह रहा था वो जो घर बना रहा हूँ उनको कहो अब हम कह रहे हो घर बनाने वाले ने तो उसकी काट दिया फिर अभी ये गटर तो सफा करने हमने हाथों से ही कर जब भी सफा करे ऐसा पानी रोड़ों के गंदा तो हमने ये अभी भी देखो हाथ से हमने काबू कर अपना ना कचरा तो हम फिर भी लिख लानी वो बाछड़े भी कर. नुकतेच धरणी नाल्याकडून मराठे गल्लीकडे जाणाऱ्या गल्लीतील गटारी तुडुंबून भरल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करून देखील त्यांची दखल घेण्यात आली नाही. गटारीचे पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अखेर स्थानिक रहिवाशांनी स्वतः गटारीची स्वच्छता केली.